सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर चांगलं दिलंय. ती कमिटी आपण बसवली, फक्त त्याचा अहवाल केव्हा येणार, लवकरात लवकर येणार एवढं बघा. दुसरा एक मुद्दा, 2012 पासून भरती बंद आहे सर, कितीतरी काय सर, कितीतरी शाळा अशा आहेत ताई जिथं इंग्रजी विज्ञान आणि गणिताला शिक्षक नाहीत, मराठीचे चार चार शिक्षक आहेत, इंग्रजीला एकही शिक्षक नाही. आपण अतिरिक्त शिक्षक समायोजन केले हे मान्य आहे, परंतु समायोजन झालेले सगळे विद्यार्थी हे भाषा विषयाचे व इतिहास भूगोलाचे आहेत. ह्या तीन विषयाचा शिक्षकच नाही अतिरिक्त होत कुठं, सायन्स गणित तेच सांगतो तुम्हाला. तर दोनच प्रश्न विचारत होते, ज्या जागा रिक्त आहेत त्या तांबे साहेबांनी जी विनंती केली, तुमचं पोर्टल तर किती वर्षापासून बंद आहे सांगा बरं मला तुम्ही. मग ह्याच्या आधीच्या सरकारने खूप ढिंडोरा पेटला, हे पोर्टल पवित्र पोर्टल, हे पोर्टल किती शिक्षक भरले त्यांनी विचारा बरं तुम्ही त्यांना. आमची तर अशी विनंती, तुम्ही पवित्र पोर्टलतर्फे भरा, सरकारतर्फे भरा, MPSC कडून भरा, पण त्वरित भरून द्या आम्हाला जागा त्या. तर एकच प्रश्न विचारतो, ज्या रिक्त जागा आहे ताबडतोब भरणार का, एक. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, सगळीकडे जागा रिकाम्या असताना सिनियर कॉलेजमध्ये अशी पद्धत आहे की मंजूर झालेले रिक्त जागा असतील तर CHB वर क्लॉक ओवर बेसिसवर शिक्षक घ्यायची तरतूद आहे, तर त्याला तरी आपण तोपर्यंत मंजुरी देणार का. सन्मान्य सभापती महोदय, मी जसं सांगितलं सुरुवातीला, जी 12,000 पदं जी पूर्वीची आहेत आमची, त्याच्यामध्ये 6,000 पदं जी रिक्त, ज्याला आम्ही वित्त विभागाकडे जाऊन परवानगी घेतली, ज्याला बाकीची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये आम्ही पहिला उद्देश हाच ठेवलेला आहे की गणित विज्ञान आणि बाकीच्या विषयाला सगळ्यात पहिला जो आहे तो आमचा हे पर्याय असणार आहे, आणि त्या शिक्षकांना आम्ही त्याच्यामध्ये भरतीमध्ये पहिला पर्याय देतोय. जो सुधीर तांबे साहेबांनी मगाशी एक प्रश्न विचारला ॲप्टिट्यूड टेस्टच्या बाबतीमध्ये, TIT च्या बाबतीमध्ये, ती आपण 30च्या माध्यमातून परीक्षा घेण्यासंदर्भामध्ये करत आहोत. आणि त्यांनी जो प्रश्न सन्मान्य सतीश भाऊंनी जो प्रश्न विचारला की पोर्टलच्या बाबतीमध्ये, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही अभ्यास करून येऊ आणि अभ्यास करून त्या पोर्टलच्या बाबतीमध्ये मग चर्चा करू, कारण तुमचं एक मत आहे, एक मत असं पण आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचं एक मत आलं की गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी एक पोर्टल असलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याला जागा मिळाली पाहिजे, आणि म्हणून त्याचा पूर्णपणे अभ्यास केला जाईल आणि अभ्यासाअंतीच त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय घेता जाईल.